स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ. आष्टा येथील शिवाजीराव पाटील अप्पा नागरी सहकारी पतसंस्थेत लाभांश वाटप करण्यात आला. लाभांश वाटपाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक झुंजाराव पाटील, पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे, व्हाईस चेअरमन मारुतीराव सावंत, संचालक राजू पाटील, केशव माळी, महेंद्र वीरभक्त, जय देवळे, माणिकराव पाटील, अंकुश मदने, पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सुनील पाटील, अमित पाटील, राजू पाटील, अविनाश वीरभद्रे, प्रतीक पाटील, चिन्मय शेटे, तुषार शिंदे, अमित वारे, राजवारे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विशालभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विशालभाऊ शिंदे म्हणाले की संस्थेने तरतुदीवर भर दिला आहे. तरतुदी जास्त असल्या की संस्था चांगली चालते. लाभांश चांगला मिळत असल्याने संस्थेचे भागभांडवल वाढण्यास मदत होणार आहे. संस्थेच्या ठेवी 30 कोटी पर्यंत गेल्या आहेत. भावी काळात संस्थेच्या शाखा सुरू होतील. भविष्यातही संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील. स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक झुंजाराव पाटील यांनी केले. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन मारुतीराव सावंत यांनी मानले. स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर रुगडे, आष्टा.